Hello students, in the previous video we have studied the agents of pollination, that are the two types of agents we have studied. Now today's topic, it is the outbreeding devices, that is the contrivances. Okay, so aajcha jo topic hai, that is the outbreeding devices, contrivances. Contrivances manje kay, ki asa kahi swatahun badal karne, swatah madhe ashi condition anne कि ज्याच्यामुळे तो बदल तयार होईल. ओके, तर आउटब्रीडिंग डिवाइसेस कशासाठी आहे? आता आउटब्रीडिंग म्हणजे काय की क्रॉस पॉलिनेशन. ओके, क्रॉस पॉलिनेशनलाच काय म्हणतात? आउटब्रीडिंग म्हणतात. ओके, तर हेटरोगॉमी ज्याला म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन ज्याला म्हणतो, तर आउटब्रीडिंग डिवाइसेस म्हणजे काय की क्रॉस पॉलिनेशनसाठी प्लांट्समध्ये स्वतःमध्ये जे बदल केलेले आहेत, काहीतरी त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झालेले आहेत, त्यांनाच काय म्हटलं जातं? आउटब्रीडिंग डिवाइसेस. ओके, आणि इट इज कॉल्ड एज अ कॉन्ट्रावन्सेस. तर सगळे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये असं मेकॅनिझम आहे जे काय डिस्करेज करतं सेल्फ पॉलिनेशनला. ओके, तर सेल्फ पॉलिनेशन आपण स्टडी केलेलं आहे. तर सेल्फ पॉलिनेशन हे डिस्करेज करण्यासाठी मेनी प्लांट्स काय करत असतात? वेगवेगळे मेकॅनिझम वापरत असतात आणि ते काय करत असतात? प्रमोट करत असतात क्रॉस पॉलिनेशन. आणि ज्याच्यामुळे काय होईल की जेनेटिक डायव्हर्सिटी तयार होईल. ओके, म्हणजे काय की हे कशासाठी आवश्यक आहे आउटब्रीडिंग डिवाइसेस? कारण की सेल्फ पॉलिनेशन जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे त्याच्यापासून वाचवण्यासाठी, आणि प्रमोट काय करायचं आहे? क्रॉस पॉलिनेशन. आता कशासाठी क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे आणि का बरं आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे सेल्फ पॉलिनेशन? कारण की सेल्फ पॉलिनेशनमुळे काय होतं? इनब्रीडिंग होते. इनब्रीडिंग होते म्हणजे काय की तेच मेल गमिट्स आणि तेच फिमेल गमिट्स असल्यामुळे तो जो ऑफस्प्रिंग आहे तो कसा असतो? जसा जेनेटिकली आयडेंटिकल असतो, तिथे आपल्याला काय दिसतात की कोणतेही जेनेटिकल इव्होल्युशन किंवा जेनेटिकल व्हेरिएशन्स आपल्याला तिथे सेल्फ पॉलिनेशनमध्ये दिसत नाही. म्हणूनच काय की सेल्फ पॉलिनेशन जर नेहमी होत राहिलं तर तिथे काय येईल की इनब्रीडिंग डिप्रेशन येईल. ओके, आणि म्हणूनच क्रॉस पॉलिनेशन ला काय करायला पाहिजे? प्रमोट करायला पाहिजे. म्हणून हे जे प्लांट्स आहेत ते मेकॅनिझम तयार करत असतात ज्याच्यामुळे काय होतं की सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं. ओके, तर क्रॉस पॉलिनेशन झालं तर काय होईल तिथे की जेनेटिक डायव्हर्सिटी येईल. आणि त्याच्यामुळे काय होईल की जेनेटिक डायव्हर्सिटी कशासाठी आवश्यक आहे? फॉर द इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन होण्यासाठी ही जेनेटिक डायव्हर्सिटी आवश्यक आहे. आणि ही जेनेटिक डायव्हर्सिटी कशामुळे येईल? क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळेच येणार आहे. सेल्फ पॉलिनेशनमुळे काय होणार आहे की इनब्रीडिंग डिप्रेशन येणार आहे. म्हणून काय झालेलं आहे की प्लांट्सनी हे काय केले आहे? मेनी डिवाइस डेव्हलप केलेले आहेत की ज्याच्यामुळे काय होतं की एनकरेज होतं क्रॉस पॉलिनेशन. ओके, तर हे जे एनकरेज करणारे डिवाइसेस आहे ज्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन प्रमोट होतं त्यालाच म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिवाइसेस. ओके, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करण्यासाठी प्लांट्समध्ये स्वतःमध्ये त्यांनी जे बदल केलेले आहेत, जे डिवाइसेस डेव्हलप केलेले आहेत, त्यालाच काय म्हटलं जातं? आउटब्रीडिंग डिवाइसेस म्हटलं जातं. ओके, तर आता आपल्याला स्टडीला आहेत सिक्स टाईप ऑफ जे डिवाइसेस आहेत ते आपल्याला स्टडीला आहेत. जसं की डिवाइसेस ऑब्झर्व इन प्लांट्स, तर सिक्स टाईप्सचे आहेत. फर्स्ट आहे युनिसेक्शुअलिटी आहे, सेकंड आहे डायकोगॅमी, थर्ड आहे प्रीपोटेन्सी, फोर्थ आहे हेट्रोमॉर्फी, फिफ्थ आहे हेकेरोगॅमी आणि सिक्स आहे सेल्फ स्टरिलिटी. तर हे जे सिक्स या ज्या सिक्स आहेत हे डिवाइसेस ऑब्झर्व केलेले आहे प्लांट्समध्ये की ज्याच्यामुळे काय होतं की सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं आणि क्रॉस पॉलिनेशन काय होतं? प्रमोट होतं. की आता सगळ्यात पहिलं जे आहे दॅट इज द युनिसेक्शुअलिटी. तर युनिसेक्शुअलिटीच्या केसमध्ये काय दिसतं आपल्याला की इथे युनिसेक्शुअल फ्लावर्स आपल्याला आलेले दिसतात आणि त्यालाच म्हटलं जातं डायोसिझम म्हटलं जातं. ओके, किंवा डायोशियस म्हटलं जातं की युनिसेक्शुअल फ्लावर्स एका प्लांटवर आलेले आहेत. म्हणजे एक फ्लावर मेल असेल आणि एक फ्लावर फिमेल असेल, त्याला काय म्हटलं जाईल? डायोशियम म्हटलं जाईल. आणि फ्लावर्स काय युनिसेक्शुअल आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की तिथे सेल्फ पॉलिनेशन काय हे पॉसिबल नाही आहे. आणि प्लांट्स काय असू शकतात? मोनोशियस सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल पपाया मलबेरीमध्ये की जिथे काय दिसतं आपल्याला मोनोशियस आहेत, म्हणजे काय आहे की तिथे काय दिसतात आपल्याला की एकाच प्लांट एका प्लांटवर मेलच फ्लावर येतील
आणि दुसऱ्या प्लांटवर फिमेलच फ्लावर येतील, त्याला काय म्हणू आपण, मोनोशियस म्हणू, ठीक आहे. आणि डायोशियस कोणाला म्हणू, की एकाच प्लांटवर काय दिसेल आपल्याला, मेल फ्लावर दिसेल आणि दुसरं आणि फिमेल फ्लावर सुद्धा दिसेल, त्याला म्हटलं जातं डायोशियस म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मेज, मकामध्ये आपल्याला काय दिसतं की एका झाडावर आपल्याला एक मेल फ्लावर दिसतं आणि दुसरं फिमेल फ्लावर दिसतं. तर मोनोशियस म्हणजे पपया आणि मलबेरीमध्ये काय दिसतं आपल्याला, की एक प्लांट काय आहे मेल आहे आणि एक प्लांट काय आहे फिमेल आहे, म्हणजे मेल प्लांटवर मेलच फ्लावर्स येतील आणि फिमेल प्लांटवर फिमेल फ्लावर्स येतील. ओके, तर हे जे मोनोशियस आहे, आता याच्यामुळे काय होणार आहे की सेल्फ जे पॉलिनेशन आहे ते प्रिव्हेंट केले जाईल, कारण की तिथे काय आहे युनिसेक्शुअल फ्लावर्स असल्यामुळे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज द डायकोगॅमी. डायकोगॅमीमध्ये आपल्याला काय दिसतं की अँथर आणि स्टिग्मा काय होतात की डिफरंट टाईपला मॅच्युअर होतात. ओके, डायकोगॅमीमध्ये आपल्याला काय दिसतं की जे अँथर आणि स्टिग्मा आहे त्यांचं जी मॅच्युरिटी आहे ती डिफरंट टाईमवर होत असते. म्हणजे पहिले अँथर कधी कोणत्या ह्याच्यात आपल्याला दिसेल की अँथर पहिले मॅच्युअर झाला आणि त्याच्यामुळे तिथे पोलन ग्रेन्स येऊन गेले, तर त्याच्यानंतर अँथर हे झाल्यामुळे त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला स्टिग्मा काय झाला आहे की मॅच्युअर झालेला आपल्याला तिथे दिसेल. ओके, तर हे जे डायकोगॅमी आहे ती आहे दोन टाईप्सची आहे, जसं की प्रोटोएन्ड्री. प्रोटोएन्ड्री म्हणजे काय, उद्या काय दिसतं आपल्याला की पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर होतो. अँड्रोशियम मॅच्युअर होतो म्हणजे काय, की अँथर मॅच्युअर होत आहे पहिल्यांदा, त्याला काय म्हटलं जातं प्रोटोएन्ड्री. म्हणजे गायनोशियम मॅच्युअर व्हायच्या आधी आपल्याला काय दिसेल तिथे, की अँड्रोशियम मॅच्युअर झाल्यामुळे तिथे अँथर पहिले मॅच्युअर होईल आणि पोलन ग्रेन्स पहिलेच मॅच्युअर होतील आणि ते बाहेर निघून जातील, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिसेल की गायनोशियम किंवा स्टिग्मा आहे तो मॅच्युअर झालेला तिथे दिसेल. आता अशा झाल्यामुळे काय होईल, ते आपल्याला दिसेल आपल्याला की तिथे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट झालेलं दिसेल. ओके, तर प्रोटोएन्ड्री आपल्याला कुठे दिसतं, सनफ्लावरमध्ये दिसतं. की या सनफ्लावरमध्ये काय दिसतात की जे डिस्क फ्लोरेट्स आहेत ते पहिले मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर जे मधातले आहेत रे फ्लोरेट आहेत ते नंतर मॅच्युअर होतात. ओके, तर यालाच म्हटलं जातं प्रोटोएन्ड्री. आता सेकंड आहे दॅट इज द प्रोटोगायनी. प्रोटोगायनीमध्ये काय दिसतं आपल्याला की पहिल्यांदा मॅच्युअर काय होईल, गायनोशियम होईल. म्हणजे पहिल्यांदा मॅच्युअर जी मॅच्युरिटी कोणाची येईल, गायनोशियमची येईल. म्हणजे तिथे ओव्ह्युल आणि एम्ब्रियो सॅक तिथे तयार होईल सगळ्यात पहिले आणि तिथे अँथर सगळ्यात पहिले मॅच्युअर होणार नाही, तर गायनोशियम मॅच्युअर होईल. आणि त्याच्यानंतर गायनोशियम मॅच्युअर झाल्यानंतर तिथे दुसऱ्या झाडाचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते तिथे येतील आणि तिथे आपल्याला फर्टिलायझेशन झालेलं दिसेल. ओके, त्याच्यानंतर काय होईल की जे अँथर्स आहेत त्याच्यानंतर गायनोशियमचं मॅच्युरिटी झाल्यानंतर काय दिसेल आपल्याला की अँड्रोशियमचं किंवा अँथरची मॅच्युरिटी झालेली दिसेल. ओके, तर हे आपल्याला कोणामध्ये पाहायला दिसतं, ग्लोरिओसा हा जो हे जे प्लांट आहे त्याच्या तिथे काय दिसतं आपल्याला की गायनोशियम आधी मॅच्युअर झालेला आहे आणि त्याच्यानंतर अँथर मॅच्युअर झालेला आहे. ओके, तर त्याला म्हटलं जातं प्रोटोगायनी. ओके, तर प्रोटोएन्ड्री म्हणा किंवा प्रोटोगायनीमुळे काय होत आहे की जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते इथे प्रिव्हेंट होत आहे आणि काय प्रमोट होत आहे, क्रॉस पॉलिनेशन इथे प्रमोट होत आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे दॅट इज द प्री प्रोटेन्सी. प्री प्रोटेन्सीमध्ये काय दिसतं आपल्याला की जे पोलन ग्रेन्स आहे जे दुसऱ्या फ्लॉवर्समधून आलेले आहेत त्यांचं जर्मिनेशन रॅपिडली होतं, त्यालाच म्हटलं जातं प्री प्रोटेन्सी. म्हणजे दुसऱ्या फ्लॉवरमधून आले जे पोलन ग्रेन्स आहे त्यांचं जे जर्मिनेशन आहे स्टिग्मावर ते रॅपिडली होतं आणि रादर दॅन द सेम पोलन ग्रेन. म्हणजे त्या सेम फ्लॉवरमधले जर पोलन ग्रेन असतील तर त्याच्यापेक्षा जे दुसऱ्या फ्लॉवरमधून आलेले जे पोलन ग्रेन आहे त्यांचं रॅपिडली काय होतं, म्हणजे फास्ट असं स्टिग्मावर पोलन जर्मिनेशन होतं, त्यालाच म्हटलं जातं प्री पोटेन्सी. अँड एक्झाम्पल इट इज द ॲपल. तर ॲपलमध्ये काय दिसतं आपल्याला की जे पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटपासून आलेले आहेत त्यांचं जर्मिनेशन फास्ट होताना दिसतं, जर आणि रॅदर दॅन द जे सेम टाईपचे जर पोलन ग्रेन्स असतील तर त्याच्यापेक्षा दुसऱ्या फ्लॉवरपासून आलेले जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांचं जर्मिनेशन फास्ट झालेलं आपल्याला तिथे दिसेल. नाव दिस इज कॉल्ड ॲज अ प्री पोटेन्सी. तर हे दिस इज ऑल्सो प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन अँड प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन. ओके, त्याच्यानंतर फोर्थ डिवाइस आहे दॅट इज द हेट्रोमॉर्फी. हेट्रोमॉर्फीलाच हेट्रोस्टायली सुद्धा म्हटलं जातं किंवा हेट्रो अँथी सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर इथे हेट्रोमॉर्फीमध्ये काय दिसतं आपल्याला की इथे डिफरंट फॉर्म्स ऑफ फ्लॉवर्स आपल्याला दिसतात,
की ज्याच्यामुळे काय होतं की स्टिग्मा आणि अँथर काय असतात की वेगवेगळ्या लेव्हलवर प्लेस केलेले असतात. म्हणजे स्टिग्मा एकदम वर असेल आणि अँथर काय असतील खाली प्लेस केले असतील, म्हणजे लो प्लेस केलेले असतील. म्हणजे तिथे काय दिसतं आपल्याला की दोन किंवा तीन फॉर्म्स आपल्याला फ्लावर्सचे दिसतात की ज्याच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर कशाला दिसतात आपल्याला डिफरंट लेव्हलवर प्लेस केलेले दिसून येतात. ओके, नाव इट इज ऑफ द टू टाईप, दॅट इज द हेट्रोस्टायली ऑर हेट्रोअँथी. तर हे काय करतात की याच्यामुळे काय दिसतं आपल्याला की हेट्रोस्टायली किंवा हेट्रोअँथीमुळे काय दिसतं आपल्याला की जे पोलन ग्रेन्स आहेत ते रीच करू शकत नाही स्टिग्मावर आणि तिथे पॉलिनेशन झालेलं आपल्याला तिथे दिसत नाही. म्हणजे सेम फ्लावरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्या सेम स्टिग्मावर ते पोहोचू शकत नाही किंवा रीच होऊ शकत नाही तिथपर्यंत. त्यालाच काय म्हटलं होतं, प्रिव्हेंट केलं जातं फ्रॉम रिचिंग द पोलन ग्रेन्स फॉर द स्टिग्मा अँड फॉर पॉलिनेशन, देन इट इज कॉल्ड एज अ हेट्रोस्टायली ऑर हेट्रोअँथी. ओके, तर ह्या हेट्रोमॉर्फिक फ्लावरमध्ये काय दिसतं आपल्याला की पोलन ग्रेन जे प्रोड्यूस झालेले आहेत अँथर आणि पासून ते पॉलिनेट होतात स्टिग्मावर, प्रोड्यूस ॲट द सेम लेवल. सेम लेवलवर जर असेल स्टिग्मा आणि अँथर तर तिथे आपल्याला पॉलिनेशनसुद्धा झालेलं दिसेल. पण हेट्रोस्टायली आणि हेट्रोअँथीमध्ये काय दिसतं आपल्याला की जे डिफरंट लेवलवर प्लेस केल्यामुळे, म्हणजे डिफरंट लेवलवर अँथर्स आणि स्टिग्मा असल्यामुळे तिथे ते जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तिथे पॉलिनेशन त्या पोलन ग्रेन्सचं होताना आपल्याला दिसत नाही. ओके, नाव दिस इज कॉल्ड ॲज अ हेट्रोमॉर्फी. आणि हे आपल्याला दिसतं प्रायम्युला ऑर इट इज कॉल्ड ॲज अ प्रिमरोज. या फ्लावरमध्ये आपल्याला दिसतं की हेट्रोमॉर्फी दिसते जिथे जे अँथर्स आहेत ते वेगळ्या डिफरंट लेवलवर प्लेस केलेले आहेत दॅन द स्टिग्मा. ओके, ना हे ऑल्सो काय करतं, प्रिव्हेंट करतं सेल्फ पॉलिनेशन आणि प्रमोट करतं क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर आहे फिफ्थ आहे, दॅट इज द हर्कोगॅमी. हर्कोगॅमीमध्ये काय दिसतं आपल्याला की हे एक मेकॅनिकल डिवाइस आहे ज्याच्यामुळे काय होतं की फिजिकल जो बॅरियर आहे, जो फिजिकल बॅरियर असतो, नॅचरल फिजिकल बॅरियर आहे तो आपल्याला तिथे. तर हेर्कोगॅमीमध्ये काय दिसतं आपल्याला की तिथे मेकॅनिकल डिवाइस असतो तो काय करतो सेल्फ पॉलिनेशन काय करतो प्रिव्हेंट करतो इन अ बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे बायसेक्शुअल जर फ्लावर असेल तर तिथे त्यांच्या मधात, म्हणजे पोलन ग्रेन्स आणि किंवा अँथर आणि स्टिग्माच्या मधात काय असतं एक मेकॅनिकल डिवाइस असतो ज्याच्यामुळे त्यांचं जे कॉन्टॅक्ट आहे तो प्रिव्हेंट केला जातो. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला नॅचरल फिजिकल बॅरियर बिटवीन द सेक्स ऑर्गन्स आपल्याला तिथे दिसून येतात. आणि जे फिजिकल बॅरियर प्रेझेंट असतं बिटवीन टू सेक्स ऑर्गन टू अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन ग्रेन विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. सेम फ्लावरमध्ये जे पोलन ग्रेन्स आहे त्यांचं स्टिग्माला कॉन्टॅक्ट होऊ नये याच्यासाठी मधात एक बॅरियर असतं आणि याच बॅरियरला म्हटलं जातं हर्कोगॅमी. आणि हे आपल्याला कुठे दिसून येतं, कॅलॅट्रॉपिसमध्ये दिसून येतं. जे कॅलॅट्रॉपिसमध्ये काय दिसतं आपल्याला पेंटॅग्युलर असा स्टिग्मा दिसतो. पेंटॅग्युलर स्टिग्मा म्हणजे काय की त्याला पाच असे स्टिग्माज असतात, त्यालाच म्हटलं जातं पेंटॅग्युलर स्टिग्मा. आणि जे कशावर पोझिशन केलेले आहेत लेवल ऑफ द अँथर, अँथर जे आहेत अँथर्स आहेत त्याच्यावर असं आपल्याला ते स्टिग्मा आहे तो वर गेलेला दिसतो. त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला की पोलन ग्रेन्स आणि स्टिग्माचा जो कॉन्टॅक्ट आहे तो होत नाही आणि तिथे पॉलिनेशन आपल्याला सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलेलं दिसतं इन द कॅलेट्रॉफिस. ओके, नाव दिस इज कॉल्ड ॲज अ हर्कोगॅमी. देन सिक्स अँड लास्ट टाईप, दॅट इज द सेल्फ स्टरिलिटी. सेल्फ स्टरिलिटीलाच म्हटलं जातं सेल्फ इनकॉम्पॅक्टिबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅक्टिबिलिटीमध्ये काय दिसतं आपल्याला की इथे जेनेटिक मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे काय होतं की जे ओन स्वतःचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते जर्मिनेट होत नाही ऑन द सेम फ्लॉवर. ओके, म्हणजे ते इनहिबिट करतं. हे जेनेटिक मेकॅनिझम आहे सेल्फ स्टरिलिटीमध्ये की जे जर सेम फ्लॉवरचे जर पोलन ग्रेन्स असतील तर तिथे काय होतील त्यांचं जर्मिनेशन काय होईल इनहिबिट होईल. म्हणजे तिथे जर्मिनेशन होणार नाही ऑन द स्टिग्मा. स्वतःच्या स्टिग्मावर स्वतःचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांचं जर्मिनेशन काय होतं ते इनहिबिट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जी सेल्फ स्टरिलिटी आहे तिथे आपल्याला दिसून येते. आणि ही कुणामध्ये दिसून येते, दॅट इज इन टोबॅको आणि थियामध्ये आपल्याला दिसून येते. तर टोबॅको आणि थियामध्ये काय दिसतं आपल्याला की जे स्वतःचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांचं जर्मिनेशन इनहिबिट केलं जातं ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. सेम फ्लावरमध्ये दिसून येतं आपल्याला. नाव इट इज कॉल्ड ॲज अ
सेल स्टेरिलिटी आणि हे काय आहे एक जेनेटिक मेकॅनिझम आहे. ओके, नाउ दीज आर द सिक्स टाइप्स ऑफ डिवाइसेस दैट ऑब्जर्व इन प्लांट्स. थैंक यू.